नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन एन संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जलप्रतिबिंब याच्यावरील स्वाध्याय प्रतिमा याच्यामधील जलप्रतिबिंब याच्यामधील स्वाध्याय 5.1 आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत. आता इथे आपल्याला प्रश्न असा विचारला आहे, पुढील प्रत्येक प्रश्नात प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसं दिसेल ते ओळखून त्याचा पर्याय क्रमांक लिहायचा आहे. आता बघा, एखाद्या वस्तूचे प्रतिबिंब त्या वस्तूसारखेच दिसेल असे नाही, ते हुबेहूब मात्र नसते. एखादी वस्तू आहे तशी दिसते, बघा ते इथे जे आहे ते इथे पण सेम तसंच दिसते, पण ते आहे तसं आहे का नाही तर त्याच्यामध्ये थोडाफार फरक असतो, म्हणजेच तिच्या प्रतिबिंबामध्ये थोडा फरक असतो, म्हणजे मूळची आकृती आणि तिचं प्रतिबिंब याच्यामध्ये थोडाफार फरक असतो. मग तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे. आता जल प्रतिबिंबामध्ये डावी बाजू डाव्याच बाजूला दिसते, उजवी बाजू उजव्याच बाजूला दिसते, पण जल प्रतिबिंबामध्ये जल प्रतिबिंब म्हणजेच पाण्यातील प्रतिमा. मग ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये वाकून बघतो त्यावेळेस आपलं डोके म्हणजे जो केसाकडचा भाग आहे किंवा डोळे खाली दिसतात आणि आपलं जे तोंड आहे ते वर दिसतं, म्हणजे आपल्याला उलट आकृती दिसते, वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर दिसतो. मग आता इथे बघा उदाहरण घेऊया, म्हणजे आपल्या लक्षात येईल, तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे. आणि जल प्रतिबिंब याच्यामधील आपल्याला हे टॉपिक सोडवताना इथे बुद्धीचाच वापर करावा लागतो, त्याच्यासाठी निरीक्षण सर्वात महत्त्वाचं आहे. बघा इथे आपल्याला इथे काय दिले, हे असं पाण्याचा आकार दिलेला आहे आणि इथे आपल्याला जल प्रतिबिंब शोधायचं आहे. बघा याच्यासाठी एक सोपी पद्धत सांगते, बघा ही आकृती अशी आपण कागदावर काढून घ्यायची आहे, बघा जशी आहे तशी मी इथे कागदावर काढून घेतली आणि मी इथे एक अंकसुद्धा दिलेला आहे. आता हे काय करायचं, ज्यावेळेस पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला आकृती ओळखायची असते त्यावेळेस आपल्याला काय करायचं, हा कागद मी आकृती आहे तशी काढले ठळक काढले, हा कागद आहे तो आपल्याला काय करायचं आहे, असा पलटायचा आहे. बघा मी कागद फक्त पलटला आहे, आपल्याला मागे म्हणजे दिसते लिहिलेली आकृती, ओके ना. आता हा कागद आपल्याला काय करायचं आहे, फक्त वरचा भाग खाली करायचा आहे आणि खालचा भाग वर करायचा आहे. बघा या पद्धतीनं आता हा भाग आहे ना तो मी फक्त काय करते, जशी आकृती आपल्याला दिसते इथे तशी मी कोरून घेते, जो कोरीव भाग दिसतो आहे तो मी फक्त इथे काय करते या पद्धतीनं असा डार्क करते. बघा हे या पद्धतीनं. आता मला सांगा आपल्याला पर्याय क्रमांकामध्ये कोणत्या पर्यायामध्ये सेम अशी आकृती आपल्याला दिसते आहे, तर बघा आपण जर नीट निरीक्षण केलं तर बघा इथे बघा पर्याय क्रमांक 4 हे वर गेलं, म्हणजे हा जो खालचा भाग आहे तो वर गेलेला आहे, बघा इथे वर गेलेला आहे आणि हे जे वर आहे बघा हे वर आहे, बदाम सरळ आहे, इथे मात्र तो उलटा करून दाखवला आहे. मग बघा इथे सरळच दाखवलं आहे, इथे वेगळंच दाखवलं आहे, पण इथे मात्र उलटा करून दाखवलं आहे. म्हणजेच पाण्यातलं प्रतिबिंबच कसं असतं, डावा भाग डावीकडेच दिसतो, उजवा भाग उजवीकडेच दिसतो, फक्त वरचं जे टोक आहे ते खाली झालेलं आहे आणि खालचा जो हा भाग आहे तो वर गेला आहे. आणि इथे सुद्धा जर बघा इथे जे निमुळता आहे तो भाग इथे वर गेला आहे आणि जो हा भाग आहे तो खाली आला आहे. म्हणजेच पाण्यातल्या प्रतिबिंबामध्ये वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर, म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे, पर्याय क्रमांक 4. दुसरी प्रश्न आकृती बघा आपल्याला दिलेली आहे इथे. आता इथे सुद्धा आपल्याला पाण्यातला भाग ओळखायचा आहे, मग इथे सुद्धा मी या पद्धतीने अशी आकृती काढून घेतली, हा पान मी पलटते आणि हे पान फक्त काय करते, वर खाली करते. आता आपल्याला गिरवायची गरज नाही, तरी पण मी गिरवून दाखवते. बघा सेम अशी आकृती आपल्याला कुठे दिसते, तर पर्याय क्रमांक 2 दिसत आहे. बघा ही आकृती मी मगाशी दाखवल्याप्रमाणे काढली, पान पलटलं, पान वर खाली केलेलं आहे, म्हणजे आणि अशी आकृती बघा इथे सेम हा जो भाग आहे तो कसा होणार आहे, असा होणार आहे. आणि हा जो निमुळता भाग आहे तो इथे बघा इथे असा त्रिकोण झाला आहे, असा काटकोण झाला आहे. आता हा काटकोण कसा होणार आहे, हा जो वरचा भाग आहे तो इथे खाली येणार आहे, म्हणजे हा काटकोण इथे झाला आहे आणि याचा पण हा जो खाली काटकोण दाखवला आहे तो फक्त वर हा असा काटकोण झाला आणि उभी रेष. त्याच्यासाठी आकृत्यांमध्ये कन्फ्यूज नको व्हायला म्हणून मग आपण ह्या कृतीचा किंवा ही ट्रिक्स वापरली तर अतिउत्तम, आपलं उत्तर कन्फर्म अगदी 100% बरोबरच येणार आहे, म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता इथे मात्र बघा इथे आपल्याला गोल दिलेला आहे, आपल्याला माहिती आहे डावा भाग डावीकडेच, हा जो भाग आहे तो डावीकडेच दाखवायचा आहे, हा उजवा आहे तो उजवीकडेच दाखवायचा आहे. फक्त फरक इतका होणार आहे की जो हा वरचा भाग आहे तो इथे खाली येणार आहे, कारण पाण्यातल्या प्रतिबिंबामध्ये वरचा भाग खाली. मग बघा हा जो कोपरा आहे तो इथे जो रंगवला आहे ना तो पाण्यातल्या प्रतिबिंबामध्ये इथे रंगवणार. मग बघा इथे आणि इथे आणि इथे या 3 आकृत्यांमध्ये ही आकृती आपल्याला थोडीफार सेम दिसते. आता जो हा इथून खालून दुसरा भाग रंगवला आहे तो कुठे जाणार आहे, तर वरून दुसऱ्या भागामध्ये जाणार आहे, बरोबर आहे.
मग बघा इथे आहे का रंगवलेलं नाही, इथे आहे का नाही आहे, इथे आहे का नाही, इथे आहे बघा. मग बघा हा भाग आहे तो खाली आलेला आहे, बघा इथला भाग हा खाली इथे आलेला आहे आणि हा भाग आहे तो वर गेला आहे, कारण खालचा भाग कुठे जातो, वर जातो इथे. आणि जो हा भाग होता पूर्ण चौकोन तो इथे खाली आला आहे आणि हा जो आहे अर्ध चौकोन किंवा त्रिकोण तो वर गेला आहे. म्हणून मी इथे आपली आकृती कोणता आहे, पर्याय क्रमांक 4. मग आपण निरीक्षणाने हे सोडवले तरीही आपले उत्तर बरोबर येणार आहे. पुढची आकृती बघूया, चौथी प्रश्न आकृती बघा, MCFS. आता आपल्याला माहिती आहे य आहे तसं डावीकडेच राहणार आहे, बरोबर आहे, आणि यस पण इथेच राहणार आहे, फक्त वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर. फक्त ह्याचं मात्र काही डायरेक्शन चेंज होणार आहेत, म्हणजे थोड्याशा दिशा इकडे तिकडे होतील. मग आता बघा काय करायची, सेम अशी आकृती काढून घ्यायची, पान पलटायचं आहे आणि पान आपल्याला काय करायचं आहे, या पद्धतीने उलटा करायची. इथे फक्त दोन स्टेप. आता बघा यफ जो हा वरचा भाग होता यफचा तो कुठे आलेला आहे, हा खाली आलेला आहे, बरोबर आहे, आणि जो सरळ उभा यस होता तो कसा झालेला आहे, उलटा यस झालेला आहे. आणि जो यम होता तो उलटा होऊन काय झालाय, त्याचा पाण्यामध्ये डब्ल्यू झालेला आहे. आणि जो सी आहे तो आहे तसाच आहे. मग बघा आणि हे बाकीचं तर काही आहे तसंच आहे, बघा आपल्याला दिसत असेल. मग अशा आकृती आपल्याला कुठे दिसते, आपला प्रश्न कोणता चालू आहे, चौथा चालू आहे. मग आपलं कुठलं उत्तर आहे, तर बघा पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. बघा सी यस असा, डब्ल्यू असा आणि हे यफचं तोंड असं, म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. याच पद्धतीने पाचवी पण प्रश्न आकृती बघा, इथे मी डायग्रॅम काढून घेतलेली आहे, पान पलटायचे आणि हा पान वरचा भाग काय करायचे, खाली करायचे, या पद्धतीनं. आता बघा इथे रंगवत किंवा गिरवत काही बसत नाही मी. आता बघा आपल्याला हा इथे आय काटकोन त्रिकोण झालेला दिसतो आणि यलचं तोंड हे आहे. आता हा हे काटकोणाचं जे खाली आहे तो इथे जाणार आहे. मग बघा इथे गेला आहे हा असा आणि जे यल खाली आहे ते पाण्यामध्ये हा भाग आहे तो वर जाणार आणि हा खाली. म्हणजे बघा ही उभी रेष आहे तशी, फक्त जी खालची भाग होता तो वर गेलेला आहे. म्हणून मग आपल्या इथे पाण्यातील प्रतिबिंब कोणतं आहे, तर पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. सहावी प्रश्नाकृती बघा, इकडे हे आहे. आता हा जो या कोपऱ्यात भाग आहे तो कुठे होणार आहे, हा भाग आहे तो इकडे जाणार आणि हा आहे तो इकडे, म्हणजे ही डायरेक्शन अशी होणार आहे, बरोबर आहे. मग बघा बरं आता इथे मी दाखवते, ही आकृती मी काय केले, पान पलटले आणि वरचा भाग मी काय केलेला आहे, खाली केलेला आहे या पद्धतीनं. म्हणजे बघा सेम अशी आकृती येईल, बघा हे दोन गोल या डाव्या कोपऱ्यामध्ये खाली या पद्धतीनं आणि हा असा गोल आणि हे असं. मग बघा अशा आकृती आपल्याला कुठे दिसते, तर बघा इथे गोल गोल आणि हे या पद्धतीने. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता सातवी प्रश्न आकृती बघा, इथे आपल्याला त्रिकोण दिले, त्रिकोणाचे 3 भाग केलेत आणि त्याच्यामध्ये त्रिकोण अर्धगोल आणि इथे अर्धी वाटी आहे. मग बघा सेम अशीच आकृती काढायची. आता इथे मात्र काही फरक जास्त होणार नाही, बघा ही आकृती मी आधीच काढून ठेवलेली आहे, पान पलटलेलं आहे, फक्त इथे होणार आहे काही चेंज, जो वरचा त्रिकोणाचा टोकाचा भाग आहे तो खाली आलेला आहे, बरोबर आहे. मग आता बघा इथे जी आकृती दिसते ती आपण काय करायची, गिरवायची आहे. मग इथे आणि हा जो डी असा होता तो इथे आला आहे आणि हा असा झाला आहे आणि हे सीचं तोंड जे वर होतं ते इथे काय होणार आहे, खाली आलेलं आहे. मग अशा आकृती आपल्याला कुठे दिसते, तर बघा बरं इथे पर्याय क्रमांक 2 दिसत आहे. बघा हे सीचा भाग असा, हा त्रिकोण आणि हे डीचं तोंड हे असं, म्हणून इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. इथे पण बघा NOR कॅपिटल अक्षर आहेत, अशीच आकृती काढून घ्यायची आणि बघा काय करायचं आहे, पान पलटायचं आहे. मी पुन्हा पुन्हा सांगते, पान पलटायचं आहे आणि हा भाग आहे तो फक्त काय करायचं आहे, पान उलटं करायचं आहे, म्हणजे वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर. आणि बघा बरं यण कसा दिसतोय, तर हा यण असा दिसतोय. ओमध्ये काही फरक होणार आहे का नाही, फक्त जे आरचं हे वर आहे ते इथे मात्र काय होणार आहे, या पद्धतीनं असं खाली होणार आहे आणि हे असं. मग अशी आकृती आपल्याला कुठे दिसते, तर बघा NO आणि हा आर या पद्धतीनं. पर्याय क्रमांक 4 आपल्याला ही प्रतिबिंब दिसत आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढची प्रश्न आकृती बघा, मग इथे आपल्याला वेल आणि पान दाखवलेले आहेत या पद्धतीनं. आता प्रत्येक जण मुलं म्हणतील की प्रत्येक वेळेस काय आकृतीच काढत बसायची का, तर नाही बघा प्रत्येक वेळेस काय आकृती काढायची गरज नाही आहे. मग काय करायचं आता इथे बघा, जो हा भाग आपल्याला खाली दिसतोय, जो हा भाग इथे असा खाली दिसतोय, तर प्रश्न आकृतीमध्ये हा भाग हा जो आतमध्ये वर दाखवला आहे वेल तो काय होणार आहे, इकडे खाली होणार आहे, म्हणजे हे अशी वेल होणार आहे. बघा बघा हे जो खाली भाग आहे ना तो इकडे जाणार आहे आणि हा जो भाग आहे तो इथे खाली येणार आहे, म्हणजे ही प्रश्नाकृती बघा इथे असं या पद्धतीनं आणि हे जे पाण्याचं टोक वर आहे ते इकडे म्हणजे या बाजूला येणार आहे आणि हे आहे ते वर जाणार आहे. म्हणून मग इथे आपल्याला प्रश्नाकृती कुठे उत्तर
एक हे आपलं आहे. तरी पण बघा, जर एखादी आकृती अवघड असेल तर तुम्ही नक्कीच या ट्रिकचा वापर करू शकता. बघा इथे आहे तशी मी प्रश्न आकृती काढले, हे गिरवले आणि हे मागे, आणि फक्त पान काय करायचं आहे आपल्याला, पलटायचं आहे. आता प्रत्येक वेळेस इथे गिरवायची काही गरज नाही. बघा आपल्याला अशी दिसते, बघा पहिली आकृती आणि ही आकृती. बघा इथे हे पान आहे, बघा आपण थोडी आकृती पान उचललं की सेम दिसते. बघा हे जे पान आहे ते इथेच गेलेलं आहे, हे इथे आणि हे असं या पद्धतीनं, हे जे पानाचं टोक आहे ते इथे आलेलं आहे, हे असं आणि हे पान, सेम अशी आकृती आपल्याला कुठे दिसते, पर्याय क्रमांक एकमध्ये. बघा इथे आपल्याला अशी प्रश्न आकृती विचारली आहे, त्याचं प्रतिबिंब सांगायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे हा जो असा वर भाग आहे तो असा होणार आहे, वर जाणार आहे आणि वरचा भाग खाली येणार आहे. मग हे रंगवलेल्या गोलावरून आपल्याला म्हणजे आकृती सोपी पडेल. हा रंगवलेला भाग खाली आहे तो कुठे जाणार आहे, वर जाणार आहे. मग बघा पहिलं, आता हे रंगवलेले भाग फक्त तीनच आकृत्यांमध्ये, ही तर इथे खाली आहे म्हणून मग ही तर आकृती येणार नाही. मग राहिले आता फक्त या तीन आकृतींमधलं आपलं एक उत्तर आहे. आता बघा हे उभं आहे ना, याच्यामध्ये काही चेंज होणार आहे का, तर बिलकुल नाही. मग इथे मात्र आडवं दिले त्याच्यामुळे हा सुद्धा भाग येणार नाही, म्हणजे ही सुद्धा आकृती येणार नाही. आता राहिला या दोघांमध्ये, बरोबर आहे. मग आता हा जो भाग आहे, आता इथे बघा पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये थोडंफार सेम वाटते, तरी पण कन्फ्यूज व्हायचं नाही. आता या आकृतीचा भाग, हा वरचा भाग आहे तो असा आहे, बरोबर आहे. म्हणजे हा वर याच्यासुद्धा हा वर असा भाग आहे आणि आता उलटाहून हा भाग खाली येणार आहे. मग बघा इथे खाली आलेला आहे, इथे मात्र नाही, इथे हा मोठा भाग इथे दाखवला आहे, मग इथे हा भाग खाली दाखवलेला आहे. म्हणून मग इथे आकृती कोणती आहे, पर्याय क्रमांक तीन. हे आपलं काय आहे, या आकृतीचं जल प्रतिबिंब आहे. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10 प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. यापुढचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडले असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.